आजही बोलणं झालंय. आणि मी कालही चॅनल्स वर बोलले होते की प्रवीण माने, जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची. त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले. माझ्या बरोबर होते माने कुटुंब. त्यानंतर त्यांना एक फोन आला, त्यांचा मोठा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. त्यांना करायची इच्छा नव्हती, पण काय करतील, दडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्षाने फोन केला, मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला. ते हे एक गोष्ट. दुसरी जगदाळे आणि भरतच्या, मी काल भरतभाईंच्या घरी एक तास होते सकाळी. भाभी, मी, मुलं सगळे बोलले. आमचे कौटुंबिक संबंध आहे आणि त्या सगळ्यांचे ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळीही मात्र त्यांच्याशी बोलणं झालं. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात, माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे. आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही आप्पासाहेबांशी बोलले, आजही बोलले. आप्पासाहेबांचे, माझे, भरतभाईंचे, माझे, माने कुटुंबाचे, माझे, आमचे कौटुंबिक संबंध आहे. ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी. सहकारी संस्थांची निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या. आणि सरकार धरतीये. काय गरज होती सहकारी करायची मला सांगा. आज सर्वसामान्य मायबाप जनता ना नगरसेवक जागेवर आहे, ना नगरपालिकेचे यांचं, ना महानगर, ना जिल्हा परिषद आणि आता सहकार. कारण का त्यांना अपयश दिसतंय त्यांचं, म्हणून ते रिस्क घ्यायला नको. सेनेटमध्ये बघितलं तुम्ही काय झालं. सेनेटमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंनी 10 पैकी 10 सीट निवडून आणली. केवढा चांगला परफॉर्मन्स आहे ह्याच्यातूनच त्यांना कळलं ना की काय परिस्थिती आहे. म्हणून आता ते इलेक्शन घ्यायला घाबरत आहेत सगळे.